सामाजिक भावनेतून अनेक महिलांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणाऱ्या विकास आणि गौरी विचारे या पतीपत्नीच्या व्यवसायाचा आढावा आज MCN घेतला. सामाजिक भावनेतनं व्यवसाय करणारे फार थोडेच असतात. असेच एक जोडपे औरंगाबाद शहरात आहे. त्यांचे नाव आहे विकास आणि गौरी विचारे. गरजवंत महिलांना रोजगार द्यावा या उद्देशाने त्यांनी सुरू केलेला छोटासा व्यवसाय आता उद्योगाचे रूप घेत आहे. या व्यवसायावर 35 महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. आज या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण या जोडप्यास भेटून त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज आपण आलो आहोत विकास विचारे आणि गौरी विचारे यांच्या घरी. तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की अनेक कपड्यांचे तुकडे पडलेले आहेत. महिला काम करतायत. अनेक छोट्या छोट्या पर्सेस इथं दिसत आहेत. छोट्या पर्सपासून मोठ्या पर्स इथं तुम्हाला दिसत आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांनी हे सगळं कसं उभं केलं. हे दोघंजणं जे पती पत्नी आहेत यांचा हे सहजीवनातला हा उद्योग प्रवास जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. तर आपण सर्वप्रथम विकास विचारे यांच्याशी बातचीत करूया. त्यांना या उद्योगाच्या विषयी आपण त्यांना विचारूया. हा जो व्यवसाय होता हे करण्याचं तुमच्या दोघा हा पती पत्नीच्या मनामध्ये कसं आलं, त्याची सुरुवात कशी झाली? आम्ही दोघंही पतीपत्नी काही वर्ष चित्रकूट मध्य प्रदेशमध्ये नानाजी देशमुख म्हणून जे एक थोर समाजसेवी आहे त्यांच्या प्रकल्पामध्ये आम्ही काम करत होतो. आणि तिथून प्रेरणा घेऊन आम्ही जेव्हा बीडमध्येही त्याचं काम चालतं तर तिथं आम्ही प्रेरणा घेऊन अशा प्रकारे समाजातल्या लोकांना घेऊन त्यांचाही कल्याण आपल्याला कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम एक सुरू केला आहे. त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला हा व्यवसाय सुरू करताना काय अडचणी आल्या किंवा त्याची प्रोसेस कशी होती व्यवसाय सुरू होण्याची? अगदी एक दोन बायकांपासून आम्ही सुरुवात केली आणि अगदी सोपे पॅटर्न. पण तरीसुद्धा सामान घरी नेणं आणणं त्याचं फिनिशिंग हे सगळं जमवायला आम्हाला थोडासा वेळ झाला की जे मार्केटमध्ये विकलं जाईल अशा पद्धतीचं बनवणं ते करेपर्यंत वेळ लागला. आमची थोडी आर्थिक गडबड झाली. भांडवल हे सगळं गणितही सगळं बसायला वेळ लागला. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही दोघं जण ह्या व्यवसायातच पडलेले आहात का सुरुवातीला तुम्ही नोकरी वगैरे करत होता? करत होते. मी हाऊसवाईफच होते. पण हेच काम करायचं होतं. मुलगी लहान होती म्हणून फक्त मी कामाला जात नव्हते. पण मग नंतर हे सुरू केल्यानंतर हे वाढायला लागल्यावरती मग आम्ही दोघांनी ठरवलं की आता हेच करायचं. आता या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे हे थोडंसं गौरी मॅडम तुम्ही आम्हाला सांगा. व्यवसायाचं स्वरूप म्हणजे ज्या महिलांना गरज आहे अशांना घर बसल्या काही अर्थार्जन त्या करू शकतील हा यातला मुख्य विचार आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की 3-4 महिने जर शिवणाचा क्लास केला तर बायकांना काही एवढं परफेक्ट शिवण येत नाही. पण त्यांना जे काही येतं आहे त्याच्यामधून त्या काय करू शकतील की ज्याच्याने त्यांना पैसे मिळतील हा विचार करून आम्ही त्यांना काम देतो. आता याच्यामध्ये या कामात काही तुमच्या दोघा पती पत्नीमध्ये वाटणी झालेली आहे का की प्रोडक्शन एक जण बघणार आणि मार्केटिंग एक जण बघणार असं काही तुम्ही ठरवलंय सर? आहे ना, नक्कीच आहे असं. कारण का ते केल्याशिवाय कोणतेही काम करताना काहीतरी नियोजन आपल्याला करावंच लागतं. तसं पद्धतीचं आपण नियोजन केलं आहे. गौरी मॅडम पूर्ण इथलं जे महिलांशी सगळं संवाद आहे त्यांचा व्यवहार आहे त्यांना इथलं जे काम प्रोडक्शनचं त्यांना करून देणं हे त्यांची त्या पाहतात पूर्ण. बाकी बाहेरचं जेवढं आहे खरेदी आहे विक्री आहे आणखीन कामाची प्रसिद्धी आहे हे सगळं माझ्याकडे असं आम्ही दोन वाटून घेतलेले आहे. आता आपण यांच्या या सगळ्या कामाचे वेगळे वेगळे डिपार्टमेंट आपण बघूया. तर सुरुवातीला आपण कटिंग डिपार्टमेंट जे आहे जिथून ह्या सगळ्या कामाची पहिल्यांदा सुरुवात होते त्या डिपार्टमेंटला पहिल्यांदा भेट देऊया आणि हे सगळं होईन फिनिश प्रोडक्ट कुठं तयार होतो याची एक आपण धावता आढावा आज आपण घेऊया. सर्वप्रथम आपण जाऊया की हे कटिंगचं जे यांचं सेक्शन आहे त्या कटिंग सेक्शनमध्ये आपण जाऊया. आपण येथे बघतोय की या ज्या महिला आहेत या पिशव्यांसाठी जे कापड तयार करतो जे कटिंग तुकडे तयार करतायत त्याची तयारी ह्या महिला करत आहेत. त्यासाठी त्या आधी मार्किंग करून घेत आहेत. आपण बघतोय की अनेक घड्यावर घड्या ठेवून हे तयार केलेलं आहे आणि एकदाच अनेक कापडं इथं कट केली जात आहे त्यामुळं काम अधिक लवकर आणि सोपं झालेलं दिसतंय. आता इथं बघू आपण की ज्या पर्सेस किंवा ज्या बॅग्स तयार करणाऱ्या येत आहेत
त्या बॅगला लागणाऱ्या ज्या चेन आहेत, ज्या झिप आहेत, त्या बरोबर मापाने इथं कापल्या जात आहेत. आपण येथे बघतोय की विकास सर आणि गौरी मॅडम त्यांचे एक एक प्रोडक्ट्स इथं आणून आपल्याला दाखवत आहेत. तर अनेक प्रोडक्ट्स इथं आहेत. आता इथं एक छोटी स्लीक बॅग एक आहे की जी कॉलेजच्या तरुणींसाठी खूप उपयोगाची आहे, जिच्यात मोबाईल आणि छोटेसे पर्स पर्ससारखी चेन दिलेली असल्यामुळं थोडेसे पैसे घेऊन असं आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. त्यानंतर एक मनी पर्स आहे जी अगदी गोंडस आहे, छोटूशी, तिच्यामध्ये चिल्लर आहे आणि तुमचे आवश्यक तेवढे पैसे ठेवून तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यानंतर थोडीशी छोटी एक पर्स, आणि ह्या तीन पर्सचा सेट तुम्हाला इथं दिसतोय. हा तीन पर्सचा सेट कुणालाही गिफ्ट द्यायचा असेल तर एकदम आयडियल वस्तू आपल्याला दिसते. तर या सगळ्या वस्तू तुम्ही कुठे कुठे पाठवता? मुख्यतः आपलं मुंबई हे आपलं आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपलं जातं. त्याच्या खालोखाल पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, अशा काही शहरांमध्ये आपलं औरंगाबाद लोकलमध्ये बऱ्याच प्रमाणात जातं आपलं सामान विक्री करता. काही दुकानं आहेत महिला बचत गटांनी, महिला बचत गटांची काही असे काही शॉप्स पुण्या मुंबईत आहेत, त्या शॉप्समध्येही आपलं सलग विक्री करता जातं. प्रदर्शन असतात मोठमोठी, त्या प्रदर्शनांच्या माध्यमातून जातं. आपण विकताना अगदी कमी प्रॉफिट ठेवून ते जास्तीत जास्त विक्री करणं की ज्याच्या माध्यमातून इतर ह्या सगळ्या महिलांना आम्हाला 12 महिने काम देता येईल, हा त्यातला एक मोठा दृष्टिकोन आहे. हा व्यवसाय या पुढे यापेक्षाही अजून वाढवण्याचे तुमचे काही मनसुबे आहेत? हा नक्कीच आहेत. काही आता एखाद दुसरं खेड्यामध्ये काही असा उपक्रम सुरू करावा असं कल्पनेत आहे. बघू आता किती त्याला सक्सेस होते ते. बाकी पुढे अजून ज्यूट बॅगचं असं सुरू करावं असं एक आहे. आता आपण विकास आणि गौरी विचारेशी यांच्याशी भेटलो, त्यांच्या या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेतलं. एक सामाजिक भावना ठेवून त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतोय, आणि त्यांना हा व्यवसाय वाढवायचा आहे तोही सामाजिक भावनेतूनच वाढवायचा आहे. त्यांच्या या पुढच्या वाटचालीला आपण शुभेच्छा देऊया. MCN परिवारातर्फे त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. मी प्रज्ञा देशपांडे, कॅमेरामन गणेश वासलवार यांच्यासह MCN न्यूज औरंगाबाद.